नवरात्र रामलीला आणि उत्सव काळात घातपात घडवणाऱ्या आणि त्याचा कट करणाऱ्या दहशतवाद्यांना दिल्लीच्या विशेष पथकाने अटक केली. त्यापैकी माझ्या माहितीनुसार जान मोहम्मद शेख व समीर हे महाराष्ट्रात त्यांना अटक करण्यात आली. जी माहिती समोर येते त्यांना एकतर धारावीत अटक करण्यात आली. मग आमच्या हिंदूंच्या सणांवर रामलीलेवर नवरात्रावर एका अर्थाने गंडांतर आणि दहशतवादी हल्ला करण्याचा कट करणाऱ्या या दहशतवाद्यांना आर्थिक रसद कोण पुरवत होत? तर दाऊदचा छोटा भाऊ अनिस अहमद यांचं प्रशिक्षण कोणी केलं? तर सीमेपार पाकिस्तानमध्ये मुंबई धारावीमध्ये आणि राज्यात सुद्धा अशा पद्धतीच्या दहशतवाद्यांचा निवास कटकारस्थान चालू होत. दिल्लीवर न येऊन विशेष पथकाने त्यांना अटक केलं. मग राज्यातलं एटीएस काय झोपलं होतं का?